लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कुंभार वेस चौकात मॉक ड्रिल घेण्यात येऊन पोलीस प्रशासनानं आपली सज्जता दाखवून दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मॉकड्रिल घेतलं. कुंभारवेस चौकामध्ये दंगा कसा काबूमध्ये आणावा यासाठी पोलिसांनी प्रात्यक्षिक घेत जनतेनं कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनास सहाय्य करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त मधुकर गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली. जोडबावी पेठ पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गेडगे यांनी ही माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये आम्ही दंगा काबू योजना पार पडलेली आहे. कुंभारवे चौकात दंगा काबू योजना याच्यासाठी आम्ही केली जाते किंवा एखाद्या अर्जंट कॉल आला तर त्या ठिकाणी आमचा रिस्पॉन्स टाईम आणि काही गुन्हे असतील तर त्या दुरुस्त कराव्यात, त्या दृष्टिकोनातून आमची दंगा काबू योजना असते. सध्याची दंगा काबू योजना आम्ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली काळे मॅडम यांनी भेट देऊन सूचना देऊन ते पुढील कामकाजासाठी निघून गेलेले आहेत. आमची दंगा काबू योजना चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे. दंगा काबू योजनेनंतर आम्ही रुटमार्चही घेतलेला आहे आणि रिस्पॉन्स टाईम वगैरे सगळा चांगला आहे आणि त्याचप्रमाणे लोकसभा इलेक्शनसाठी आम्ही सज्ज आहोत.